2 फेब्रुवारी 2022 रोजी पराग पारेख फंड हाऊसने त्यांच्या फ्लेक्झिकेप फंडमध्ये फ्रेश SIP तसेच लमसम घेणे बंद केले होते. त्यानंतर जे एक्झिस्टिंग इन्व्हेस्टर्स आहेत तेही तसेच जे न्यू इन्व्हेस्टर आहेत जे या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू इच्छितात यांच्यामध्ये प्रचंड प्रमाणात नाराजी पसरली होती. आता 15 मार्च 2022 नंतर या फंड हाऊसने परत त्यांच्या फ्लेक्झिकेप फंडमध्ये फ्रेश SIP तसेच लमसम घेणे सुरू केले आहे. पण त्यामध्ये आहे एक छोटासा ट्विस्ट. खरं पाहता त्याला छोटा न म्हणता मोठा ट्विस्ट म्हणणं योग्य ठरेल. बरं, काय आहे हा ट्विस्ट आणि ह्या ट्विस्टनंतर या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं योग्य आहे किंवा नाही? जर इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर ती SIP रूटद्वारे करायची का लमसम करायची? अशा काही प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत. नमस्कार, मी तुमचा मित्र प्रवीण चव्हाण, तुमचे स्वागत आहे. तर पराग पारेख फ्लेक्झिकॅप फंडमध्ये फर्दर इन्व्हेस्टमेंट सुरू करण्यापूर्वी आपणास हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे की ह्या फंड हाऊसने स्पेसिफिक ह्याच फंडमधील इन्व्हेस्टमेंट का बंद केली होती. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, त्यामुळे न स्किप करता पहा. तर ह्या गोष्टी उत्तर जाणून घेण्यासाठी आपणाला जावं लागेल थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये. साल 2008 साली म्युच्युअल फंड इंडस्ट्री खूप छोटी होती. आज म्युच्युअल फंड इंडस्ट्री आहे 37 लाख करोड एवढी. 2008 साली तीच म्युच्युअल फंड इंडस्ट्री होती फक्त 5 लाख करोड एवढी. 2008 साली फॉरेन इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी म्युच्युअल फंड इंडस्ट्रीजला टोटल लिमिट होतं $7 बिलियन एवढं आणि इंडिव्हिज्युअल म्युच्युअल फंड हाऊसला होतं फक्त $300 मिलियन एवढं. कालांतराने हे $300 मिलियन लिमिट वाढून करण्यात आलं $600 मिलियन आणि कालांतराने ते करण्यात आलं $1 बिलियन फॉर इंडिव्हिज्युअल म्युच्युअल फंड हाऊस. आता झालं होतं काय? ओव्हरऑल जे $7 बिलियन लिमिट आहे ते म्युच्युअल फंड इंडस्ट्रीजनं ब्रीच केलं होतं, म्हणजे ते लिमिट त्यांनी ओलांडलं होतं. म्हणून सेबीनं सर्व म्युच्युअल फंड हाऊसना सांगितलं की बाबा रे, तुम्ही आता फर्दर इन्व्हेस्टमेंट फॉरेन इक्विटीमध्ये करू नका. त्यामुळं प्रत्येक फंड हाऊसमधने फॉरेन इक्विटीमधील इन्व्हेस्टमेंट ही बंद केलेली आहे. तर पराग पारेख फ्लेक्झिकॅप फंड एवढा पॉप्युलर होण्याचं मुख्य कारण असं होतं की हा फंड इंडियन इक्विटीमध्ये अप्रॉक्सी 70% इन्व्हेस्टमेंट करायचा आणि फॉरेन इक्विटीमध्ये तो 30% अप्रॉक्सी इन्व्हेस्टमेंट करायचा. मग आता तर हे फॉरेन इक्विटीमधलं लिमिट ब्रीच झाल्यामुळं आता तो फर्दर फॉरेन इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही. तर मग आता ह्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं का नाही, ह्या गोष्टीचं उत्तर जाणून घेण्यासाठी आपण काही प्रोज आणि कॉन्स बघूयात. तर सर्वप्रथम पाहूते आपण प्रोज. फर्स्ट, फंड मॅनेजर. अ फंड मॅनेजर इज अ रिस्पॉन्सिबल पर्सन फॉर इम्प्लिमेंटिंग अ फंड्स इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटजी ॲज वेल एज मॅनेजिंग इट्स ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीज, हू कंडक्ट्स रिसर्च ऑफ स्टॉक्स अँड मेक इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स. या फंडचे फंड मॅनेजर आहेत राजीव ठक्कर, जे सन 2013 या फंड हाऊससोबत आहेत. त्यांच्या युनिक इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटजी आणि परफेक्ट स्टॉक सिलेक्शनच्या जोरावरच हा फंड लॉंग रनमध्ये एवढे सुंदर रिटर्न देऊ शकला. सेकंड, व्हॅल्यू इन्व्हेस्टमेंट स्टाईल. व्हॅल्यू इन्व्हेस्टमेंट स्टाईलमध्ये व्हॅल्यू स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट केले जाते. व्हॅल्यू स्टॉक्स आर दोज हू ट्रेड बिलो देअर रिअली वर्थ, सो दे हॅव पोटेन्शियल टू गिव्ह सुपिरियर रिटर्न्स इन द लॉंग रन. साध्या भाषेत सांगायचं झालं तर हा फंड वेल इस्टॅब्लिश्ड कंपनीचे स्टॉक्स जे लोअर प्राईजमध्ये अवेलेबल असतात त्यांना घेणं जास्त पसंत करतो. म्हणूनच हा फंड हाऊस या फ्लेक्झिकॅप फंडमध्ये मिनिमम 5 इयर इन्व्हेस्टमेंटचं आग्रह धरतो. थर्ड, फ्लेक्झिकॅप कॅटेगरी. हा फंड फ्लेक्झिकॅप कॅटेगरीमध्ये येतो, त्यामुळे हा लार्ज कॅप, मिड कॅप तसेच स्मॉल कॅपमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. ड्यू टू धिस, जेव्हा मार्केट पडत असेल तेव्हा हा फंड लार्ज कॅपमध्ये इन्व्हेस्टमेंट शिफ्ट करतो आणि आपला लॉस कमी करतो. तर उलट जेव्हा मार्केट अपवर्ड ट्रेंडमध्ये असेल, अपवर्ड रॅली असेल, तेव्हा हा फंड स्मॉल कॅप आणि मिड कॅपमध्ये इन्व्हेस्टमेंट करून आपले एक्स्ट्रा रिटर्न्स, एक्स्ट्रा अल्फा जनरेट करू शकतो. फोर्थ पॉझिटिव्ह, फ्युचर स्ट्रॅटजी. फंड हाऊसने स्पष्ट केले आहे की जेव्हा सेबी हे $1 बिलियन लिमिट इन्क्रीज करतील तेव्हा या फंडमध्ये फॉरेन स्टॉक्सना पुन्हा इन्क्लूड केले जाईल व पूर्वीचा 70-30 रेशो मॅच केला जाईल. सेबी हे लिमिट RBIशी कन्सल्ट करून वाढवू शकते. RBI हे सध्या लिमिट वाढवत नाही कारण करंट जिओ पॉलिटिकल सिच्युएशन्स त्याला अनुरूप नाहीत. जे रशिया युक्रेन वॉर सुरू आहे तसेच क्रूड ऑइल प्राईसचे इश्यूज आहेत, जेव्हा या गोष्टी पूर्ववत येतील
तेव्हा RBI सेबीला हे लिमिट वाढवून देऊ शकते. फिफ्थ पॉझिटिव्ह रिटर्न्स. आपण कार किंवा बाईक घेण्यापूर्वी कोणती गोष्ट प्रथम पाहतो? तर ॲव्हरेज. तसंच एखादा फंड घेण्यापूर्वी प्रथम कोणती गोष्ट आपण पाहिली पाहिजे? तर त्याचे रिटर्न्स. रिटर्न्समध्ये आपण पाहू शकता, वन इयरमध्ये या फंडने 27.81% रिटर्न दिले आहेत, टू इयरमध्ये 48.96 एवढे मॅसिव्ह रिटर्न याने दिलेले आहेत, तसेच थ्री इयर्समध्ये 26.4%, फाईव्ह इयर्समध्ये 21.28%, आणि सिन्स इन्सेप्शन म्हणजे जेव्हापासून फंड सुरू झाला आहे तेव्हापासून या फंडने 20.43% एवढे रिटर्न्स दिलेले आहेत, जे कॅटेगरीमध्ये हायेस्ट आहेत. आत्तापर्यंत आपण पाहिले पॉझिटिव्ह गोष्टी, आता काही निगेटिव्स आहेत का हे पाहून घेऊयात. तर फर्स्ट निगेटिव्ह आहे AUM. फंड हाऊसचा AUM सध्या ऑलरेडी 20,000 crore क्रॉस झाला आहे. हा जसा जसा वाढत जाईल तसे तसे फंड मॅनेज करणे कठीण होऊ शकते. सेकंड निगेटिव्ह, फंड हाऊसने असे प्रेडिक्ट केले आहे की जसे जसे AUM इन्क्रीज होईल तसे तसे फॉरेन इक्विटीमधील एक्सपोजर कमी करण्यात येईल. सपोज सध्या 20,000 crore AUM आहे आणि इंडियन आणि फॉरेन इक्विटीचा एक्सपोजर 70-30 आहे. हा रेशो AUM 40,000 crore झाल्यावर 85-15 होऊ शकतो. साहजिकच हे प्रिडिक्शन फॉरेन इक्विटी लिमिट वाढल्यानंतरचे आहे. व हा निगेटिव्ह पॉईंट कोणाला लागू होईल? ज्या इन्व्हेस्टरला फॉरेन इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू इच्छितात या फंडमार्फत, त्यांच्यासाठीच हा निगेटिव्ह पॉईंट लागू होईल. फायनल कमेंट देण्यापूर्वी मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा. लाईक का करायचं? जेव्हा तुम्ही लाईक करचाल तेव्हा हा व्हिडिओ तुमच्यासारख्या इंटरेस्टेड लोकांपर्यंत यूट्यूब पोहोचवतो. आता फायनल कमेंट, मग करायचं काय? आय सजेस्ट टू कंटिन्यू युअर इन्व्हेस्टमेंट, लेट सी इन 2-3 quarters हा फंड कसा परफॉर्म करतो ते, त्यानंतर आपण ठरवूयात की या फंडमध्ये राहायचं किंवा या फंडमधून एक्झिट व्हायचं. धन्यवाद.